महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार. काही जे महत्वाचे नेते ज्यांचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं नाव घेतलं होतं त्यांचे पंख छाटायचे काम हे महाविकास आघाडी असू द्या किंवा महायुती असू द्या, दोन्हीकडचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे पंख छाटण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहे. सर्वात प्रथम मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला व सर्वसमावेशक नेतृत्व असणाऱ्या पंकजा मुंडे हे एका जातीसाठी त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या. वंजारी समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात. बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल की गोपीनाथ मुंडे हे जे नेतृत्व होतं ते सर्व तळागाळातील लोकांना बरोबर घेऊन जात होते. मराठा असू द्या, वंजारा असू द्या किंवा इतर जातीचे लोक असू द्या, मुस्लिम असू द्या, सर्वांना ते बरोबर घेऊन जायचे. पंकजा मुंडे यांनी तो वारसा पुढे चालवण्याचं काम केलं. परंतु आधी धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांना हार पत्करावी लागली व लोकसभेला मराठा फॅक्टरमुळे त्यांना त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला व त्या ठिकाणी जातीपातीपर्यंत सीमित झाल्या. त्यानंतर काही त्यांचे स्टेटमेंट आले त्यांच्या जातीचा त्या ठिकाणी फेवर करू लागल्या व अशा प्रकारे सर्वसमावेशक असणारे नेतृत्व व मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असणाऱ्या पंकजा मुंडे त्या ठिकाणी त्यांचा पट्टा कट झालेला त्या ठिकाणी दिसून येतो. नंतर देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत व ब्राह्मणांच्या विरोधामध्ये मराठा अशा प्रकारचा वाद महाराष्ट्रामध्ये झाला. लोकसभामध्ये त्याचा सर्वात जास्त फटका त्या ठिकाणी भाजपला बसला. वर्चस्व हे देवेंद्र फडणवीस करण्याचा त्यांनी प्लॅन केला परंतु ते त्या ठिकाणी यशस्वी झाले नाहीत. लोकसभेमध्ये सपशेल अपयशी देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी होताना दिसले. विधानसभेचा आता निकाल बाकी आहे. अशातच बातम्या येऊ लागल्या की विनोद तावडे हे मुख्यमंत्री होऊ शकतात. तावडेंनी देखील एक स्टेटमेंट केलं की नवीन चेहरा आम्ही त्या ठिकाणी देऊ शकतो. परंतु जे नालासोपारा विरार या भागामध्ये जे प्रकरण झालं, तावडे हे पैसे वाटप करताना सापडले, डायरी सापडल्या, त्या प्रकरणानंतर महाराष्ट्रामध्ये तावडेंची नाचक्की झाली व तावडेंचा देखील त्या ठिकाणी पत्ता कट करण्यात आला. नंतर महाविकास आघाडीकडून नाना पटोले यांचं नाव पुढे येत होतं. परंतु महाविकास आघाडीकडून ज्यावेळेस नाना पटोले हे काँग्रेसकडून मुख्यमंत्री होतील असं जेव्हा वाटत होतं जर सरकार आलं तर, त्यावेळेस नाना पटोले व सुप्रिया सुळे यांच्या ज्या ऑडिओ क्लिप आहेत त्या व्हायरल झाल्या व अशा प्रकारे नाना पटोले यांचं देखील त्या ठिकाणी चिरहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसून येत आहे. सुप्रिया सुळे यांचं देखील मुख्यमंत्री पदाच्या यादीमध्ये नाव येऊ शकत होतं. तसंच शरद पवार यांनी महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं देखील म्हटलं होतं, त्यामुळे सुप्रिया सुळे यांचं नाव चर्चिलं गेलं. परंतु बिटकॉईन घोटाळा किंवा ती जी ऑडिओ क्लिप होती त्यामध्ये त्यांचं नाव आल्यानंतर त्यांचं देखील नाव मागे पडायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे जे महाराष्ट्रातील मोठमोठाले नेते होते त्यांचं ज्यावेळेस महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठी नाव यायला लागलं त्यावेळेस त्यांचं काही ना काही प्रकरण बाहेर काढण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं असेल की कमी आमदार असून देखील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून आलं, परंतु सध्या ती परिस्थिती नाही. महायुती जर सरकार आलं तर त्या ठिकाणी भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे सांगण्याला ज्योतिषाची गरज सध्या तरी नाही. परंतु एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत हे देखील तितकेच खरे असणार आहेत. अजित पवार यांच्याजवळ बार्गेनिंग पॉवर असू शकते. जर महायुतीला कमी कॅन्डिडेट्स पडले किंवा एकनाथ शिंदे व भाजप हे मिळून दोन्ही मिळून जर सत्तेत येऊ शकत नसले तर टर्न पॉइंट होऊ शकतो अजित पवार. अजित पवार यांचे जर 20 पर्यंत उमेदवार जिंकून आले व महायुतीला जी बहुमत आहे ते साध्य करण्यासाठी 20 कॅन्डिडेट लागत असले किंवा महाविकास आघाडीला जरी ते लागत असले तर महाविकास आघाडी अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देखील त्या ठिकाणी देऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्राची ही जी निवडणूक आहे अतिशय रंजक परिस्थितीवरती पोहोचलेली आहे. आता निकाल लागल्यानंतरच खरी परिस्थिती काय ते समजणार आहे. आपण काही जे सर्वे महाराष्ट्रातील राजकारणातील विधानसभेवरती करण्यात आले त्याचा एक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. काही मोजकेच सर्वे आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीला पुढे दाखवत आहेत. परंतु आपण जर लोकसभेचा निकाल ध्यानात घेतला तर जेवढे सर्वे होते त्या सर्वेमध्ये महायुती ही महाराष्ट्रामध्ये 30, 32, 35 पर्यंत जागा जिंकल असं सांगण्यात येत होतं. परंतु झालं त्याच्या उलटे. महायुती ही फक्त 17 जागे महाराष्ट्रामध्ये जिंकू शकली व अशा प्रकारे महायुतीला लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये पराभव पत्करावा लागला. पुन्हा एकदा सर्वे तसेच आहेत, महायुती सत्तेत येईल असं म्हटलं जात आहे. पुन्हा सर्वे हे खोटे ठरतील का?
हा खरा प्रश्न आहे, आपण उद्या तर पाहणारच आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब बटन दाबा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.